जरा गप्प बसा चंद्रिका बाई, बघून घ्या नुसतं। आई दोन मिनिटं थांब, तुला सगळं कळेल। काय गे, अजून काय काय करणार आहेस? समजा झालं, थांब। अरे काय चाललंय? ह्यो काय तमाशा लावलाय? अगं भरल्या घरात ह्यो काय पसारा मांडून ठेवलाय? आम्हीच सांगितलंय तिला। काय नवीन खेळ तुम्ही हिच्या संग? अब खेळ नाहीये ह्यो, आम्ही सापळा रचलाय त्या गिरीजा खातर। सापळा? हे कसलं नवीन खोळ काढलंय? अहो तुम्हासनी हे खूळ वाटते, पण आता थोड्याच वेळानं ना समज समजल बघा तुम्हासनी। या बघा, आमासनी शंका आहे का गिरिजा देवी हे दिसत नसल्याचं सोंग करतीये, म्हणून आम्ही आता तिला इथं बोलवणार आहे आणि त्याच्यासाठीच सगळा हा आटापीट आहे। या बघा, ज्या माणसाच्या डोळ्यासमोर अंधारी आहे ना, ते कुठं ना कुठं धरपडलच। आता बघूया ही डुचकी कशी चालते ते। वत्सल वहिनी गेलीये तिला आणायला, दोन मिनिटात सगळ्याची शहानिशा होईल, त्यासाठीच रचलंय हे सगळं। आमचं मी बघायचं, तिला खरच दिसत नाही का न दिसण्याच नाटक करते अंगाशी। चला सावकाश। वसला ते आपण कशासाठी आलोय आता इकडे? मी तुम्हासनी म्हणलं ना, हाऊ साहेबांनी तुम्हासनी बोलवलंय म्हणून। चला हो, पण कशासाठी बोलवलंय? चला म्हणलं ना, चला ते सांग ना। मी आलच हो, पण चला ते कुठे गेलेत सगळे? साहेब कुणीच नाहीये का? मला इथे बोलवून कोणी नाहीये का? का असे वागतात माझ्याशी सगळे? चला ते खोलीत जाऊन बसते त्यापेक्षा।
थांब गिरिजा। आऊसाहेब सॉरी, तुम्ही बोलवलत मला पण हॉलमध्ये कुणाचे आवाज आला नाही म्हणून मी परत जात होते खोलीत। काही काम होतं का तुमचं? भाई आम्हीच बोलवलंय तुला। समजा काय चाललंय, काय झालं इकडे? गिरिजा तू इथं, तू खोलीत ना, बाहेर कशा पाय आलीस? मला वत्सला ताईच घेऊन आल्या। आऊसाहेबांना काहीतरी काम होतं माझ्याशी पण मला हॉलमध्ये सोडून निघून गेल्या। कुणाचे आवाज येईना म्हणून मग मी पुन्हा खोलीच्या दिशेने जायला लागले। आऊसाहेब कशासाठी बोलवलं होतं? तुझी परीक्षा घ्या। या परीक्षा? भय तुला जे दिसत नसलं तर तू स्वाम करते ना, त्याची शहानिशा करण्यासाठी तुला बोलवलं होतं। आणि कुठे मी धरपडली नाहीस हे स्वांगत आहे ते आता सिद्ध झाले। समज दिसतय तुला? एक मिनिट आऊसाहेब, हे तुम्ही कशावरनं बोलताय सर? संग्रामराव, आऊसाहेबांनी परीक्षा घेतली त्याच्यावरून त्या बोलतायत। आबासाहेब तुम्ही सुद्धा आहात? हो, मी आई वहिनी आम्ही सगळे आहोत इथे। अशी बोलते जसं काहीला काहीच दिसत नाहीये। लावण्य अगं मला खरंच दिसत नाहीये, तर कसं पटवून देऊ तुम्हा सगळ्यांना मी? या आता एवढं समजलं झालं तरी मी स्वांग फोडायला तयार नाही। आता मात्र खरंच झाला। एक मिनिट चंद्रिकाबाई, गिरिजादेवी तुम्ही जे काही टेबलापासून इथं पायरीपर्यंत चालत आलात, ज्या सराईतपणे चालत आलात, एक डोळस माणूसच असा चालून येऊ शकतो याचा अर्थ असा का तुम्हाला व्यवस्थित दिसतंय? आबासाहेब अहो ते टेबलापासून इथपर्यंत कसं यायचं हे सगळं मला देवयानीने शिकवलंय। हॉलमध्ये माझ्या खोलीत पावलांचा अंदाज घेत कसं फिरायचं हे सगळं शिकवलंय तिनं। खरं तर वत्सलाताई मला खोलीतून घेऊन निघाला तेव्हाच अंदाज बांधला मी की आम्ही हॉलमध्ये येतोय म्हणून। तुमचा विश्वास बसत नाहीये का? हवं असेल तर मी पुन्हा टेबलपर्यंत जाऊन दाखवू शकते। इथे चार पावलांवर डाव्या बाजूला डायनिंग टेबल आहे। एक, दोन, तीन, चार। इकडे उजव्या हाताला पाच पावलांवर झोपाळा। एक, दोन, तीन, चार, पाच। झोपाळ्यापासून सहा पावलांवर आऊसाहेबांची खुर्ची। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा। आणि या खुर्चीपासून सहा पावलांवर टिपॉय। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा। आणि या टिपॉयच्या आजूबाजूला सोफे। मला वाटत निदान आता तरी पटेल सगळ्यांना कि मला खरंच काही दिसत नाहीये ते। आबासाहेब खरंच हे सगळं देवयानीनं शिकवलंय मला। वत्सलाताई मला इथे सोडून गेल्यात त्यानंतर मी अंदाजाने इथून तिथपर्यंत चालत गेले। आबासाहेब खरं सांगते मला खरंच काही दिसत नाही।
तुमचा अजूनही विश्वास बसत नसेल माझ्यावर तर हवी ती शिक्षा देऊ शकता तुम्ही। त्याची काही गरज नाही, तुम्हाला दिसत नाही हे कळलंय आम्हाला। वत्सल भाई आल्या पावली यांना परत घेऊन जा, असले खेळ परत करायचे नाहीत सांगून ठेवतो। अगं ये लावण्या, असं काय खोळ्या गतवा घाली, आता तरी पोरखे थांबव। मी थांबवणार नाहीये, त्या गिरीजाची वाट लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही। लावण्या थाकली बहीण आहेस म्हणून फक्त सांगालोय, नाहीतर खरोखर मुस्काट फोडला असत। आता आम्ही फक्त तुझं थोरलं भाऊ नाही, या घरचं कारभारी पण आहोत। शेवटचं सांगालोय, तुझा फाजीलपणा बंद कर, कारभारी पदाचा हिसका दाखवाया आमासनी भाग पाडू नकोस। काय औसेब झाली का शहानीच्या? आणि काय चंद्रिका बाई, तुम्ही बी ह्याच्यात सामील? संग्रामराव जर का परत असं काही केलं ना तिने, ओढून करा तिला, सोडू नका, चांगली शिक्षा द्या। गिरीजामुळे आज माझी पुन्हा वाट लागलीय, नाही सोडणार मी तिला। आज रात्री मी तिला धडा शिकवते, नाही तिचा केस काढला ना तर लावण्य नाव नाही झालं। सगळ्यांसमोर माझा पाण उतारा केलास ना गिरीजा, तुझ्यामुळे दाद्या माझ्यावर हात उचलायला निघाला होता। मी नाही सोडणार तुला, नाही सोडणार। आवाज संग्राम, संग्राम उठा। संग्राम काय झालं, एवढं कशाला घाबरलाय असं तू? संग्राम काहीतरी फुटल्याचा आवाज आला। काय बहुतेक गिरीजाच्या खोलीत ना आलाय। चला कोणे बोलत का नाहीये कोणी? को
कोण आलाय खोलीत? कोण आहे? कोण आहे? काय विचारते मी दिव्यानी? कोण आहे? बोलत का नाही कोणी? लावण्या कुठे नेतेस मला? लावण्या प्लीज असं करू नकोस, मला खरंच काही दिसत नाही. अगं मी काय वाटोळ केलंय तुझं, मला सोड लावण्या. फ्लॉरपॉट गिरीजा, 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 गिरीजा. संग्राम कुठे गेली असेल ही? काय माहित नाही. संग्राम मी म्हटलं होतं तुम्हाला, आवाज गिरीजाच्या खोलीतनच येतोय. चला बघूया. गिरीजा, 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 कुठे गेली असेल ही? संग्राम ती बाहेर तर नसेल ना गेली? चला बघूया. लावण्या, लावण्या प्लीज असं करू नकोस, मी हात जोडते तुझ्या. गप्पा बस, असं करू सगळं. लावण्या इथे, लावण्या, लावण्या. गिरीजा देवी, लावण्या मला कुठे आणलेस तू? लावण्या मला खरंच दिसत नाही अगं, ते कसं समजावून सांगू, कसं पटवून देऊ तू मला लोकांना? का माझ्या मागे लागतेस? मी तुझ्या मागे लागली नाहीये, कळलं ना? तू आमच्या मागे लागलीये. बघावं तेव्हा काही ना काहीतरी कारण शोधून येतेस आमच्या घरी पुन. अगं मला काही हौस नाहीये इथे राहायची, काही हौस नाहीये. हवं असेल तर आत्ता निघून जाते. मग जा ना, काय ते थांबलेस मला त्रास द्यायला? हे बघ, दाद्याला आणि देवयानीला काय सांगायचं ना ते मी सांगते, पण तू इथून निघून जा. आणि हो, सगळ्यांसमोर पाण उतारा केलास ना तू माझा, आता बघ मी काय करते. मी तुला जिथे आणून सोडलंय ना, इथून तू जाऊन दाखव मला फक्त. लावण्या तू असं नाही करू शकत का? पावलांचा हिशोब येतो ना तुला, अंदाजे वाट शोधता येते तुला. मग लाव ना पावलांचा हिशोब, लाव, शोध वाट आणि जा तुझ्या रस्त्याने. बघू तुझा रस्ता कुठे जातोय ते, या घरातनं बाहेर जातोय की सरळ वर. लावण्या, 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 लावण्या. मला खरंच काय दिसत नाही. का मला कळतीस तू? का माझ्याशी असं वागते? लावण्या बोलत का नाहीयेस? लावण्या, लावण्या कुठे आणून ठेवलंयस तू मला? लावण्या मला खरंच दिसत नाही अगं. लावण्या, लावण्या प्लीज असं करू नकोस, मी हात जोडते तुझ्या पुढे. लावण्या,